मुंबईच्या पोलीस आयुक्तांची आज निवड होण्याची शक्यता आहे. सुबोध जयस्वाल हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. संजय बर्वे देखील आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होण्यासाठी कोण शर्यतीत आहे आपण पाहूयात. मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची आज निवड होण्याची शक्यता आहे. संजय बर्वे देखील आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत, मात्र सुबोध जयस्वाल हे पुन्हा महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. संजय बर्वे तसंच सुबोध जयस्वाल, आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, सुबोध जयस्वाल महाराष्ट्रात परतण्याची संधी आहे, त्याचबरोबर संजय बर्वे देखील आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. आज या मुंबईच्या आयुक्तपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काय सध्या एकूण चित्र दिसत आहे, कोणाची वर्णी लागू शकते? भूषण, गृह मंत्रालयातील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सुबोध जयस्वाल यांचं नाव मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी निश्चित झाल्याचं समजतं आहे. आज केव्हाही त्या संदर्भात अधिकृत आदेश जो आहे शासनाचा तो निघण्याची शक्यता आहे. संजय बर्वे सुद्धा या पदासाठी शर्यतीत होते, परंतु जयस्वाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल यांच्या नावाला पसंत दिल्याचं समजतं आहे. सध्या जयस्वाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत, रॉचे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते दिल्लीमध्ये काम करतायत आणि आता पुन्हा एकदा मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या रूपाने ते मुंबईत परतणार आहेत. कारण यापूर्वी सुबोध जयस्वाल यांनी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यात जो तेलगी घोटाळा गाजला होता त्या तेलगी घोटाळ्याचा तपास जो आहे तो जयस्वाल यांनी केला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा जयस्वाल हे मुंबई आयुक्त म्हणून मुंबईत परतण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयातील सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. आज केव्हाही त्यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून आदेश निघू शकतात. धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.